नमस्कार, आयकॉन टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काही कामानिमित्ताने ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आलो आणि मनपामध्ये हे एक गुरुस्त मिळाले भंगाडे, तर यांनी सहज विचारलं की तुम्ही पत्रकार आहात का? आणि आम्ही म्हटलं हो। तर ते म्हटले की माझ्यावर अन्याय झालेला आहे, तर तुम्ही न्याय देऊ शकतात का? म्हटलं असं काय एवढं अन्याय झालेला आहे, तर तुम्ही पोलिसामध्ये दाद मागायला पाहिजे, प्रशासनाकडे दाद मागायला पाहिजे। ते म्हटले की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच मला लुटलेलं आहे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने त्यांच्या पैसे खाण्यासाठी एक मोठा मोबदला घेऊन त्यांनी माझा जो प्लॉट होता, इन द सेन्स माझ्या भावाचा जो प्लॉट होता, तो खोटे कागदपत्र तयार करून समोरच्याला विकून टाकला। आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहीविना हे शक्यच नव्हतं, तर मी त्यांच्याकडे दाद मागून आता करू काय? आणि पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं तर सदर भाग हा दिवाणी असल्यामुळे तिथं बरेच प्रकरणं 8-10 वर्ष प्रलंबित असतात। मग आता मी काय करायला पाहिजे? तर आता जीव जीवेनासं झालेलं आहे, जीवन जगणं कठीण झालेलं आहे, अशा खतरनाक आणि खालच्या थराचा विचार त्यांनी करून आपल्याकडे एक दाद मागितलेली आहे। आणि आपण त्याबद्दल त्यांना विचारणार आहोत की नेमकं तुमचं म्हणजे नेमकं झालं काय। माझं नाव भास्कर बंगाडे, माझ्या भावाचा प्लॉट होता, तो भूविकास करारासाठी डेव्हलपमेंटसाठी दिलेला होता। कोणाला दिला होता? तो तांबोळी मनीषन आहे, मोहम्मद तांबोळी मनीषन। त्याने शासकीय अधिकाऱ्यांना पकडून त्यांचे खोट्या सह्या करून किंवा वसंत तुकाराम बंगाडे यांच्या खोटी सही करू सन त्याने प्लॉट विकून टाकला। म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काही माहिती आहे का की शासकीय अधिकारी कोणकोण होते? हो, शासकीय अधिकारी ते संजय नाईक होते, बी राडे होते, राजू बी राडे, बिला भाले होता तो काही होता, त्यामुळे आम्हाला ते कोर्टातून आमची केस चालू होती। नाही, परत नावं सांगा सर्वांचे। संजय नाईक, ते कुठे असतात आता? ते आता एरोंडलला बदली झाली त्यांच्या। सदर संजय नाईक असं यांनी नाव सांगितलेलं आहे, जे पहिले जळगाव रजिस्ट्रेशन ऑफिसला होते आणि 2 नंबरला, आणि ते आता एरंडोलला कार्यरत आहेत। स्वाभाविक आहे, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्येच ते कार्यरत असतील। संजय नाईक त्यांचं नाव आहे। दुसरं कोण अजून? दुसरं तर राजू बहारे। राजू बहारे ते कुठे असतात? ते तलाठी ऑफिसला, मी एरूनमध्ये। सदर राजू बहारे नावाची जी व्यक्ती आहे ते तलाठी ऑफिसला कार्यरत आहे मेरून इथे, बरोबर। अजून त्यांनी आमची केस चालू असताना त्यांनी तो प्लॉट विकून टाकला आणि सदर वकिलांनी आमच्याकडून वेळ घेतला की आम्ही ॲफिडेविट देतो, पुढच्या तारखेला ॲफिडेविट देतो। त्यांनी आम्हाला ॲफिडेविट दिल्याने आणि 22-7 तो प्लॉट विकून टाकला आणि 22-7 केस चालू होती कोर्टामध्ये। कोर्टात केस असताना सुद्धा प्लॉट विकून टाकला। हे केव्हा समजलं की ॲफिडेविट दिल्यानंतर 29-11 आम्हाला आमची केस चालू असताना त्यांच्या पिंजारी वकील मनीषन आहे, त्यांनी आम्हाला आमची दिशाभूल केली आणि आम्हाला सांगितलं की बॉ तो प्लॉट आम्ही आमच्या लँडने विकून टाकला। तेव्हा आम्ही तलाठ्याकडे गेले, तेव्हा आम्हाला खरेदी खताची नक्कल मागितली, दपत्रकाची नक्कल मागितली, उतारा मागितला। मग आम्ही पोलीस स्टेशनला दावा दाखल करण्यासाठी दावाबी दाखल केला आहे। त्याच्या आता पुरता पुढे व्हावी यासाठी आमची ज्येष्ठ नागरिकांची, म्हाताऱ्या माणसांची अशी हे झालेली आहे, फसवणूक झाली आहे। हे फसवणूक कमी व्हायला पाहिजे बुवा। आणि तुम्ही कधी दावा दाखल केला? आम्ही दावा आता गुरुवारी दाखल केलेला आहे, आता जस्ट मागच्या गुरुवारी, म्हणजे 15 तारखेला का 14 तारखेला। त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे जातो आहे, ते सदरचे सांगतो आहे की बुवा आम्हाला हे यांना अटक करा। सदर जो प्लॉट होता तो किती होता आणि कोणत्या ठिकाणी? तो मेरून शिवार अशोक किराण्याजवळ होता, संतोषी माता, हां संतोषी माता नगर हे येतं त्या प्लॉटचं एरिया आहे। आणि तो प्लॉट होता 1008 स्क्वेअर फूट। सदर संतोषी माता नगर जे अशोक किराणाजवळ आहे, मला वाटतं कुठला एरिया येतो तो? संतोषी माता नगर, नाही मेरून शिवारमध्ये।
आणि 108 म्हणजे 1008 स्क्वेअर फीटचा तो प्लॉट होता, तो सदर घर बांधलेला होता, सदर जो प्लॉट होता घर बांधले तो त्या ठिकाणी कच्च्या स्वरूपामध्ये, जे समोरच्या तांबोळी नावाच्या माणसाला यांनी फक्त डेव्हलप करण्यासाठी दिलेलं होतं. आणि डेव्हलप करणं म्हणजे काय माहिती का, त्या ठिकाणी तो पाडून एक मोठी मजली अपार्टमेंट किंवा बिल्डिंग बांधू शकतो, त्यातले काही मजले 2 किंवा 3 मजले सदर जागा मालकाला मिळतात आणि बाकीचे मात्र तो त्याच्या प्रोफिटेबल प्रॉफिटसाठी घेऊ शकतो. तर या कारणाने असा विचार करून सदर व्यक्तीला तो प्लॉट दिलेला होता. मात्र ज्याला डेव्हलप करण्यासाठी दिलेला असतो त्याला खरेदी हक्क नाही. आणि असं असूनही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये होत असलेले फ्रॉड आणि पैशासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतील, सदर कुठलीही व्यक्ती अस्तित्वात नसताना त्या ठिकाणी नसताना यांनी खोटे लोकांना त्या ठिकाणी उभं केलं असेल आणि त्यांची कोणतीही सहानिशा न करता डुप्लिकेट सिग्नेचर घेऊन या लोकांनी पैशाच्या जोरावर एका वयोयुग्ध माणसाचा प्लॉट 74-75 वय आज या काकांचं चालू आहे आणि त्यांना त्याच्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहे. आणि अशा व्यक्तीला या शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि त्या तला आणि त्या तांबुडी नावाच्या व्यक्तीने अक्षरशः फसवणूक केलेली आहे. हे तर पहिली केस कदाचित नसेलच, असं कित्येक लोकांना या शासकीय अधिकाऱ्यांनी फसवलं असेल, पण सदर बाबा हे जस्ट असूनही आज फेऱ्या मारत आहेत, त्यांचं वय थकलेलं आहे, तरीही त्यांना न्याय मिळेल का? आणि आपण त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत. नुकतीच भंगाडे यांची तक्रार आपण ऐकून घेतलेली आहे आणि त्या संदर्भात आपण मेरूनमध्ये राजू बहारे जे आता तलाठी ऑफिसर म्हणून इथं आहेत, आपण त्यांचंही म्हणणं जाणून घ्यायला पाहिजे. कारण जो कोणी आपला समोर असतो तो स्वाभाविक बोलणारा हेच असतो की माझ्यावर अन्याय झाला, पण कदाचित तो खरं बोलतो आहे या खोटं बोलतो आहे हे तर जनता ठरवेलच, पण दोघांची बाजू मांडणं हे आयकॉन टी व्हीचं काम आहे आणि त्यासाठी आपण आज मेरूनच्या तलाठी ऑफिसमध्ये आहोत. आपण नेमकं सरांना विचारूया की हे प्रकरण काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं. बघा, यामध्ये नाही का सदरचा दस्त हा आमच्याकडे नाही का ऑनलाईन SRO आलेला आहे. ऑनलाईन SRO आल्यानंतर तलाठ्याचं काम असतं फक्त त्यांना साठवणं आणि ते फॉरवर्ड करून मंडळाकडे पाठवण्याचं. यामध्ये नाही का प्रोसेस पूर्ण म्हणजे खरेदी विक्रीची झालेली आहे. 42 ब प्रमाणे नाही का सातबाराला नाही का तहसीलदार साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे नाही का 42 बची नोंद पण प्रमाणे झाल्या असल्यामुळे त्यांना खरेदीला काही अडचण नाही असं माझं मत आहे आणि साहेबांचंही मत आहे, म्हणून त्यांनी आदेश दिलेला आहे. परंतु यामध्ये नाही का जनरल मुख्तार जे आहेत त्यामध्ये नाही का जबाबदारी ही दुय्यन निबंधक यांचीवाली आली. यांचीवाली असल्यामुळे नाही का त्यांनी तपासून शहानिशा करून पुढील जे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आलेले जे दस्तावेज आहे ते नोंदवायला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी नोंदल्यानंतर नाही का आमच्याकडे डायरेक्ट ऑनलाईन SRO आल्यामुळे ते आम्हाला साठवणं गरजेचं असतं, आम्हाला रद्द करण्याचं कोणी अधिकार दिलेलं नाही. आणि त्यांनी जे आमच्याकडे जे आलेले दस्त तलाठी स्तरावरती नष्ट करता येतात त्या लॉगिनमध्ये पण नष्ट होत नसल्यामुळे मग आम्हाला साठवा लागले. साठवल्यानंतर नाही का आमची जी प्रोसेस आहे मंडळाधिकाऱ्याकडे ती दस्त जातो, तर दस्ताप्रमाणे नाही का मंडळाधिकाऱ्यांनी चेक केल्यानंतर नाही का ती नोंद नाही का प्रमाणित केलेली आहे. त्यानंतर ती प्रमाणित झाल्यानंतर त्यांनी सातबारा वगैरे घेतले असेल असं वाटतं मला. परंतु सदरचा तुकाराम वसंत तुकाराम भंगाडे यांनी हा माझ्याकडे नाही का त्यांच्या नोंद संदर्भात माझ्याकडे आले की ही जी नोंद झालेली आहे ती रद्द करण्यात यावी, रद्द करण्यात यावी. त्यांनी माझ्याकडे तो दस्त जो दिलेला आहे दिनांक 12-12-2022 आणि त्याचमध्ये नाही का पॉलिटिशियनची पण प्रत दिलेली होती, त्या पॉलिटिशियनला नाही का त्यांनी तक्रार दिलेली आहे 9-12-2012 माझ्याकडनं जे माझ्याकडे जे दस्त त्यांनी दिलेले होते त्या दस्ताप्रमाणे त्यांची जी तक्रार होती त्यांनी ती तक्रार मी पाहिली. शहानिशा केल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांची चर्चा वगैरे करून नाही का आम्ही दोघांनी तहसीलदारांकडे त्याचा अहवाल देऊन सदरचा यांच्यावरती झालेला अन्याय असं यांच्या म्हणण्याप्रमाणे नाही का सदरची नोंद रद्द करण्यासाठी तहसीलदारमार्फत आम्ही नाही का प्रांतसाहेबांकडे पुनर्याचिका दाखल केलेली आहे. त्याबाबत नाही का त्यांना नाही का नोटिसा पण दिल्या गेलेल्या आहे. नोटिसा देऊन नाही का त्यांना 27 तारीख दिलेली 27-12-2022 त्यावेळेस त्यांच्याला काय म्हणणं असेल ते त्यांनी पुरावानिशी सिद्ध करावं
आणि त्यानंतर मग प्रांत साहेब ते यावरती निर्णय घेतील आणि ते नोंद आदेश करतील आम्हाला. इथं आपल्याला मायनस या प्लस असं काही करता येऊ शकत नाही, बरोबर आहे. आणि जर गडबड असेल, जर काही घोटाळा असेल, तर रजिस्ट्री ऑफिसमध्ये सदर पूर्ण डॉक्युमेंट न चेक करता जर त्यांनी एंट्री केली असेल तर स्वाभाविक आहे तुम्हाला ती माहिती होणारच नाही आहे, बरोबर आहे. तर असं असू शकतं का की तिथं काहीतरी झालं असेल? नाही, तिने सांगतो ना. तुम्ही डॉक्युमेंटर बघितले ना त्यांचे? डॉक्युमेंट ऑनलाईनमध्ये जे येतात आमच्याकडे ते फक्त सूचक क्रमांक 2 येतात. फक्त ऑनलाईन जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही तेवढंच बघितलेलं आहेत, म्हणजे त्यांच्याजवळ जे आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे की मुक्तारपत्र वगैरे किंवा त्यांचा जो काही करारनामा आहे तो तुम्ही डायरेक्ट बघितलेला नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे जे नोट्स आहे ते तुम्ही बघितले. हां, बारे सरांचं असं म्हणणं आहे की सदर जे डॉक्युमेंट आहे जिल्हा रजिस्ट्री ऑफिसमधून जे नोंद होते, जी रजिस्ट्री होते, जी डॉक्युमेंट सबमिट केले जातात त्या डॉक्युमेंटमध्ये इथं कुठलीही खडाखोड करता येत नाही, मायनस प्लस करता येत नाही आणि त्या आधारे यांनी पुढची प्रोसेस केलेली आहे असं यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे सर? बरोबर. सर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळेस यांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली तर यांनी 9 तारखेला जसं आपण आता डिस्कस केलं की 9 त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे, मग संबंधित पोलीस स्टेशनमधून तुमची इन्क्वायरी झाली नाही का? संबंधित भंगाडे यांनी जे 9 तारखेला तक्रार जी दाखल केलेली होती त्याबाबत शहर पोलीस स्टेशनमधून मला एक पण फोन आला नाही. जवळजवळ म्हणजे 14 तारखेपर्यंत एक पण फोन आला नाही आणि त्याबद्दलचं त्यांनी पत्र पण चौकशीसाठी मला दिलं नाही. दिलं नसल्यामुळं मला त्या गोष्टीबद्दल काही माहितीच नव्हतं. माहिती नसल्यामुळं मग मला मी माझ्या तक्रारदारांनी जी तक्रार मांडली होती माझ्याकडे त्या पद्धतीने मी त्या प्रोसेसला कामाला लागून गेलेलो होतो. परंतु 15 तारखेला सकाळी 8:30 त्यांचा मला माझ्या पर्सनल फोनवरती फोन आला, पर्सनल नंबरवरती फोन आला आणि मला सांगितलं की बाबा तुम्ही चौकशीला शहर पोलीस स्टेशनला येऊन जा. पण त्याआधी 14 तारखेला त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर म्हणजे मग त्यांनी चौकशीसाठी म्हणजे मग कोणत्या प्रोसेससाठी बोलवलं? एक फसवण्यासाठीच ना, पकडण्यासाठीच ना, असं माझं मत आहे. आणि हे त्यांनी हे जे प्रोसिजर केलेली आहे चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, मला फसवण्यासाठी केलेली आहे की जेणेकरून काही शासकीय कर्मचारी घरी बसावा, याला मानसिक छेड करू नका, म्हणजे काहीतरी उकडवण्याच्या पद्धतीने असेल त्याचा उद्देश. माझ्या घरापर्यंत पण ते येऊन गेले, घरी येऊन त्यांनी घराचे फोटो वगैरे काढून घेतले. पैसा चांगला दिसतो याच्याकडे, तलाठी म्हणून चांगला दिसतो म्हणून काही त्यांनी दोन दिवस माझ्याकडे घरी येऊन चक्कर मारून गेलेले. शेजारी पाजारीकडनं मला माहिती मिळाली की हे पोलीस नाही का घराजवळ येऊन का उभे राहत होते, चौकशी करत होते. हे का कशासाठी? मला अडकवण्यासाठीच ना. तुम्ही तर ड्युटीवर होते ना त्यावेळेस? मी तर नाही, मी रजेवरती असल्यामुळे मी घरी नव्हतो. ओके. शनिवार रविवार सुट्टी असते, मी बाहेर निघून गेलो होतो.